रामदास कदम यांना टोकाचं बोलण्याची सवय आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे. आम्ही 115 तरी आम्ही खऱ्या शिवसेनेच्या शिंदेंना मुख्यमंत्री केलं असं फडणवीसांनी म्हटले. भाजपाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी कदमांना खडे बोल सुनावले. भाजपनं केसांना गळा कापू नये असं कदमांनी वक्तव्य केलं होतं. इथं जे चाललंय ते अतिशय घृणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या. माझी आम्हाला अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत. पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसांना गळा कापून नाही, नको. भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. मी इतके वर्ष रामदासभाईंना ओळखतो, अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे. कधी कधी रागाने देखील ते बोलतात. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही 115 आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं, कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे.